माझगाव तालुका पाटण येथे पति पत्नीच्या घरगुती दिवसभराच्या भांडणाच्या रागातून पतीने स्वतःचे घर पेटवल्याने शेजारील 9 कुटुंबांच्या घरास भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजता घडली. आगीचे रौद्र रूप एवढे भयंकर होते की त्यामध्ये सर्व 10 कुटुंबांच्या घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्य, दागदागिने, रोकड, शेतीचे अवजारे आदी आगीमध्ये जळून खाक झाले. मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. येथील संजय रामचंद्र पाटील व पालवी संजय पाटील यांचे कौटुंबिक घरगुती भांडण आज दिवसभर सुरू होते. या भांडणाच्या रागाने वैतागून संजय पाटील याने स्वतःच्या राहत्या घराला आग लागली. त्यामध्ये घरातील 2 गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे शेजारील पांडुरंग महादेव पाटील, ज्ञानदेव महादेव पाटील, संभाजी गणपत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, भीमराव गणपती पाटील, दत्तात्रय मारुती पाटील, कृष्णनाथ मारुती पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील व भाडेकरू आनंदराव तुकाराम पाटील या 10 घरांना भीषण आग लागून बाधित घरांचे घरांसह 50 लाखांच्या वर नुकसान झालेले आहे. मी उमेश पाटील. आमच्या शेजारी राहणारे संजय पाटील यांनी यांच्या घरगुती वादातून त्यांच्या घरामध्ये आग लावली आणि आम्ही त्यांच्या शेजारी आम्ही आणि आणखी 3 फॅमिली पलीकडचे असे टोटल त्यांच्या घराला आग लागल्यामुळं मातीची आणि लाकडाची जी घरं आहेत ती सगळी ती टोटल एका आड्याखाली असल्यामुळं त्यांनी इतक्या जोरामध्ये पेट घेतला की काही एक इथं काही शिल्लक राहिले नाही. फक्त अशा अवस्था सगळी झालेली आहे जी समोर दिसते. कोणालाही लाकडाच्या मोठी लाकडं असल्यामुळे कुणालाही काही त्याच्यातून बाहेर काढता आलं नाही. फक्त अंगावरील कपड्यांशी सगळेजण बाहेर पडले. शेतीचं साहित्य, कपडे, लत्ते, सगळं संसार उपयोगी साहित्य, दागदागिने, जे काही जे घरात असतं ते सगळं आहे असं जळून खाक झालेलं आहे. कशाचाही पत्ता नाही.